रामटेक निर्वाचन क्षेत्र में उन्नीस अप्रैल को मतदान होने हैं ऐसे में कांग्रेस वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी और कार्यकर्ता कांग्रेस की राह पर है ऐसा गलत प्रचार कांग्रेस करी है ऐसा आरोप किशोर कस्बे ने लगा है उन्होंने क्या कहा आइए देखते हैं। अफवाह पसरा होता है अशी है की वंचित बहुजन आघाड़ी चेहरे कार्यकर्ते पदाधिकारी है कांग्रेस नेत संपर्क आशी अफवाह आज नागपूर ग्रामीणमध्ये पसरत आहे मी या ही जी अफवा आहे ही अफवाच आहे ते सत्य नाही हे खोटा आहे मुद्दाम पसरवलेली ही अफवा आहे आणि याचं पूर्णपणे खंडन आम्ही करत आहोत काँग्रेस पक्षाचा कोणताही वंचित बहुजन आघाडीचा कोणताही नेता काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही ही सरळ सरळ अफवा आहे आणि आम्हाला जे यश मिळत आहे आम्हाला जी भरपूर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत आहे त्याला कुठेतरी खंडित करण्यासाठी त्याला दाग लावण्यासाठी ही अफवा पसरण्यात आली आहे त्यामुळे ग्रामीण जनतेला माझं असं आव्हान आहे की त्यांनी कृपया या अफवेवरती विश्वास ठेवू नये आदरणीय बाळासाहेब यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून आणि त्यांच्या लोकप्रियतेचा संपूर्ण फायदा या ग्रामीण भागातील लोकांना होणार हे पाहून या आमच्या विरोधकांनी ही अफवा पसरवलेली आहे त्याच्यावरती ग्रामीण लोकांनी विश्वास ठेवू नये अजिबातच विश्वास ठेवू नये म्हणून याचा खुलासा मी स्वतः उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचा समर्थित उमेदवार किशोर उत्तमराव गजबे अगदी नम्रपणे आपल्यासमोर मांडत आहे